च्या बाउंड्रीवर बाउंड्रीवर यांचा जन्म झालेला आहे आणि तो ग्रेट व्हाईट आयू ते 11.1 मिलियनच्या आधी झालेला आहे. म्हणजे हा प्राणी सर्वात सर्वात महत्वाचा आणि सर्वात हुशार असा प्राणी होता. आणि नंतर सिन्स इट डिस्कवरी इन 1856 द जिनियस हॅज बीन सब्जेक्ट टू टॉक्सोनॉमिक डिटरमिनेशन विथ न्यूमेरियस न्यू स्पेसिस बीन डिस्क्राइब फ्रॉम सिंगल इमेज बेस्ड ऑन मिनिट डिफरेंस डिफरेंसेस अमॉन्ग ईच अदर एंड द फ्रेगमेंटरी नेचर ऑफ द हेलोटाइप स्पेसिमेन मेक रिमेन्स डिफिकल्ट. आणि आता हा चौथा प्राणी पाहणार आहोत त्याचं नाव आहे रामाफिटिकस. रामाफिटिकस इज अ व्हेरी इंटेलिजंट ॲनिमल्स. सिवाफिटिकस इज अ जिनियस एक्झिस्टन्स एक्ट. म्हणजे आपण रामाफिटिकसला सिवाफिटिकस सुद्धा म्हणू शकतो. आणि फॉसिल्स रिमेन्स ऑफ ॲनिमल्स नाऊ असाइन टू दिस जिनियस डेटेड फ्रॉम 12.2 मिलियन इयर्स ओल्ड इन द मियोसीन हॅव बीन फाउंड सिन्स द 19th सेंचुरी इन द शिवालिक हिल्स ऑफ द इंडियन एज वेल एज द कॅच. म्हणजे हा हा रामाफिटिकस हा चौथा प्राणी आहे आणि हा 12.2 मिलियन इयरच्या आधी झालेला आहे. हा पण खूप असा इंटेलिजंट असा प्राणी होता. आता पाचवा प्राणी पाहणार आहोत त्याचं नाव आहे ॲस्ट्रोलोफिटिकस. ॲस्ट्रोलोफिटिकस इज अ जिनियस ऑफ अर्ली होमिनाइन्स दॅट एक्झिस्ट इन आफ्रिका ड्युरिंग द लेट पोलिसिन अँड अर्ली पेलिस्टोसिन. द जिनियस होमो एमर्ज विथ ॲस्ट्रोलोफिटिकस ॲज सिस्टर टू एक्झाम्पल ॲस्ट्रोलोफिटिकस सिडिबा ऑल्सो द जिनेरा पॅरोफिटिकस अँड केनेरोफिटिकस एमर्ज विथ इन ॲस्ट्रोलोफिटिकस. ॲस्ट्रोलोफिटिकस इज अ मेंबर ऑफ द सुटेबल ॲस्ट्रोलोफिटिसिना. म्हणजे ॲस्ट्रोफिटिकस हा मेंबर होता तो ॲस्ट्रोफिटिसिना याचा मेंबर होता. आणि हा पण खूप इंटेलिजंट असा प्राणी होता. आणि या प्राण्याबद्दल काय सांगायचं तेवढं कमीच आहे. पण हा प्राणी पण खूप असा हुशार होता. खूप मिलियन इयरच्या आधी हा जन्मलेला होता. हा बाकी प्रजातीपेक्षा थोडा असा चालायला लागला होता. त्याला बुद्धी त्याच्या बुद्धीची अशी वाढ व्हायला सुरुवात झाली. आता सहावा प्राणी आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे स्किल्ड ह्युमन. स्किल्ड ह्युमन इज अ रिसोर्स आर मॅनपॉवर. स्किल्ड मॅनपॉवर रेफर्स टू द पर्सन हु इज ट्रेन्ड वेल एज्युकेटेड एक्सपिरियन्स डिवोटेड टू देअर फील्ड अँड इज कॅपेबल ऑफ डुईंग एनी स्पेसिफिक अवर इन अ बॅलन्स्ड वे अँड इफिशियंटली. म्हणजेच हा प्राणी या प्राण्याला कळायला लागलं की कसं काय आपलं काय खाद्यपदार्थ कसे करावं कसे असं. म्हणजे आपल्या आपण सध्या मानव म्हणजे आपण सध्या प्रजात म्हणजे आपला विकसित मानव आहोत आपण. आणि आपल्याला जसं थोडंफार म्हणजे आपल्याला पूर्ण कळते तसं पण त्या प्राण्याला तरी बरंच आपल्या आणि थोडंफार कळायला लागलं. आणि तो थोडा असा एज्युकेटेड होता. आणि सातवा प्राणी पाहणार आहो त्याचं नाव आहे मॅन विथ इरेक्ट पोस्चर. द इरेक्ट पोस्चर मॅन मार्क हिम ऑफ फ्रॉम अदर ॲनिमल्स. म्हणजे हा बाकी प्राणीपेक्षा पण थोडा छान होता. खूप असा याचा पण सुद्धा विकास झालेला होता. आणि माझ्या मैत्रिणींना तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी अँड्रियट ॲनिमल्स काढलेला आहे. थँक्यू सर, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते.